दुचाकी वाहन शिकण्याकरिता गोंदी बायपासवर गेलेल्या दाम्पत्याला चाकूच्या धाकावर लुटणार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। ही कारवाई अवधूतवाडी पोलीस स्टेशनच्या डीपी पथकाने केली। शुभम प्रकाश राठोड राहणार वैभवनगर यवतमाळ, मंगल गणेश जाधव राजाबुळणी तालुका जिल्हा यवतमाळ, सूरज तुकाराम चव्हाण राहणार अर्जुना तालुका जिल्हा यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। 3 जुलै 2021 रात्री 11 वाजताच्या सुमारास रजनीगंधा विजय बनसोड राहणार आंबेडकर चौक पाटीपुरा या आपल्या पतीसह गोंदी बायपास यवतमाळ इथे गाडी शिकण्याकरिता गेल्या होत्या। दरम्यान समोरून एका दुचाकीवर 3 अनोळखी तरुण तोंडाला मास्क लावून त्यांच्या गाडीसमोर आले व चाकूचा धाक दाखवून दाम्पत्याला गिट्टी खदानाकडे आतमध्ये घेऊन गेले। तसेच त्यांच्याकडील दोन्ही मोबाईल व नगदी 5,000 रुपये असा 20,000 रुपयाचा मुद्देमाल जबरीने हिसकावून नेला। घटनेनंतर त्यांनी अवधूतवाडी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल केला। दरम्यान गुन्ह्यासंबंधी जबरी चोरीचा समांतर तपासाच्या अनुषंगाने अवधूतवाडी येथील डीपी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल गुहे यांच्यासह पथकाने घटनास्थळ भागात सापळा रचून संबंधित गुन्हेगारांना निष्पन्न केले। त्यांची सखोल विचारपूस करून तपास करीत असताना पोलीस स्टेशन अवधूतवाडी यवतमाळ हद्दीत जबरी चोरी केल्याचे सांगितले। पुढील तपास पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथील पोलीस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार करीत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अवधूतवाडी यवतमाळ येथील पोलीस निरीक्षक मनोज केदारे, डीपी स्क्वॉडचे पोलीस उपनिरीक्षक राहुल गुहे, सुरेश मेचराम, गजानन वाटमोडे, गजानन दूधकोहळे, प्रशांत झोड, अश्विन पवार, सागर चिरडे, बबलू पठाण, समाधान कांबळे, सुधीर पुसतकर यांनी केली।